याचा निषेधार्थ निदर्शने. केंद्र सरकार माहितीच्या अधिकारात बदल करीत असून यामुळे माहितीच्या अधिकाराचे हनन होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज बुधवार 31 जुलै सकाळी 10:30 वाजता डॉक्टर आंबेडकर पुतळा CBS येथे नाशिककर सजग नाशिककरीच्या वतीनं निदर्शने करण्यात आले. भाजप सरकारतर्फे संमत करण्यात आलेल्या विधेयकात माहितीचा अधिकार फायदा बोथट करण्याच्या तसेच अस्तित्व संपवणाऱ्या सुधारणा करण्यात येत आहेत. कायद्यामुळे अनेक भ्रष्टाचार व घोटाळे उघडकीस आले त्याचा पाठपुरावा सामान्य जनतेला करता आला नाही, इतकी ताकद असलेला हा कायदा आहे. लोकसभा व राज्यसभा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये या कायद्याचा आत्मा नष्ट करण्याचा बदल सुचवण्यात आलेला असून यामुळे पारदर्शकता नष्ट होईल व माहितीचा अधिकार यामुळे आता संपुष्टात येण्याची भीती उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रपतींनी या कायद्यावर सही करू नये अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे सदर कायदा अधिक सक्षम करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी उपस्थित शांताराम चव्हाण, नगरसेविका हेमलता पाटील, स्वप्नी घिया, अभिजित गोसावी, राजू दिसले, जगबीर सिंग, भारती जाधव, प्राध्यापक आशा लांडगे, तीमही दहातोंडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 10. या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने माहिती अधिकारामुळे या देशातले अनेक भ्रष्टाचार बाहेर आले, या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे राज्याचा आयुक्त नेमण्याचा आणि त्याचे भत्ते आणि इतर या गोष्टी देण्याचा अधिकार 5 वर्षाचा होता, तो आता 2 वर्षाचा करून त्याच्यावरती अंकुश आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. त्याचप्रमाणे माहिती अधिकारामुळे या देशातल्या अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आले आणि या देशात लोकशाही सुदृढ करायची असेल तर माहिती